नमस्कार मित्रांनो, व्ही एस स्टडी पॉईंट या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आजचा आपला घटक आहे रेल्वे. रेल्वेचे गणित अभ्यासताना तुम्हाला तीन गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवाव्या लागेल. एक अंतर, दुसरा वेळ आणि तिसरा वेग. अंतरला इंग्रजीमध्ये डिस्टन्स आणि वेळेला टाईम आणि वेगला स्पीड म्हणतात. आणि तुम्हाला 3 इंचचे सूत्र आहेत ते बघा. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. आणि वेग जर काढायचं झालं तर हा वेळ जो गुणाकारात आला आहे तो भागाकारामध्ये वेळ होईल. म्हणजेच काय होईल, ह्या चौकोनामध्ये वेग बरोबर अंतर भागिले वेळ. आणि जेव्हा वेळ काढायचा असेल तेव्हा हा जो वेग आहे तो परत अंतराच्या खाली येईल, म्हणजे भागाकारामध्ये येईल. म्हणजेच वेळ बरोबर अंतर भागिले वेग. हे तीनही सूत्र पाठ ठेवायची आवश्यकता नाही. तुम्हाला फक्त हे अंतर बरोबर वेग गुणिले वेळ हे एक जरी सूत्र पाठ असले तरी तुम्हाला वेग काढता येईल, वेळ काढता येईल. कारण जेव्हा वेळ काढायची असेल तेव्हा वेग अंतर भागिले वेग होईल. आणि जेव्हा वेग काढायचा असेल तेव्हा अंतर भागिले वेळ होईल. तर मग चला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या जे खूप महत्त्वाचे आहेत. एक, आपल्याला परीक्षेमध्ये किलोमीटर पर आवर या वेळेमध्ये कधीच शक्यतो जास्त वेळेस तर कधीच उत्तर काढायचं नसते. तर आपल्याला नेहमी उत्तर जे काढायचं असते मीटर पर सेकंदमध्ये काढायचं असते. म्हणून आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं जो सूत्र लक्षात ठेवायचे आहे हा अंतर बरोबर वेग गुणिले वेळ गुणिले 5/18 हे तुम्हाला लक्षात ठेवावंच लागेल. या आधारावरच तुम्हाला सर्व गणितं सोडवता येतील. आता हे 5/18 कसं काय आलेलं आहे त्याची मी संकल्पना पुढे क्लिअर करणार आहे. अंतराचे एकक काय हो, किलोमीटर आणि किंवा मीटर. जेव्हा दोन गावातील अंतर तुम्ही सांगता तेव्हा तुम्ही काय म्हणता, 10 किलोमीटर आहे माझे गाव ह्या गावापासून. किंवा दोन जिल्ह्यातील अंतर सांगता तेव्हा हे लातूर बीड 150 किलोमीटर आहे, नाशिक औरंगाबाद 150 किलोमीटर आहे, असे अंदाजे तुम्ही वक्तव्य करता. म्हणजे अंतरातला जेव्हा एकक असतं ते किलोमीटरमध्ये मोजतो. आणि जेव्हा छोटं अंतर असेल म्हणजे 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे स्पर्धा किंवा 400 मीटर धावणे अशा स्पर्धा असतात. मग रेल्वेमध्ये अंतर खूप महत्त्वाचा घटक आपल्या रेल्वे या प्रश्नामध्ये आहे. त्यानंतर दुसरा घटक आहे रेल्वे प्रश्नामध्ये वेळ. वेळ कशामध्ये मोजतात तुम्हाला माहीत आहे, तासामध्ये, मिनिटामध्ये किंवा सेकंदामध्ये. पण रेल्वेमध्ये तुम्हाला दोन महत्त्वाचे घटक लक्षात ठेवायचे, एक तास आणि दुसरं सेकंद. यांचा कन्वर्ट म्हणजे तासाचं सेकंदामध्ये किंवा सेकंदाचा तासामध्ये आपल्याला शक्यतो करायचे वेळ बऱ्याच वेळेस प्रश्नामध्ये येईल. आता बघा, एक तास म्हणजे काय, एक तास म्हणजे 60 मिनिटे आणि एका मिनिटामध्ये 7 सेकंद असतात. म्हणून एका तासामध्ये किती सेकंद आले तर 3600 सेकंद येतात. त्यानंतर पुढचा जो वेग आहे, आता वेगाचे एकक जे आहे, वेगाचे एकक आहे किलोमीटर प्रति तास. किलोमीटर प्रति तास किंवा मीटरमध्ये काय सांगायचं झालं तर मीटर प्रति सेकंद. मीटर प्रति सेकंद सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते वेगाचं जे एकक आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कारण वेग जो असतो तो किलोमीटर प्रति तास असतो किंवा मीटर प्रति सेकंद असतो. उदाहरणार्थ तुम्ही एक कधी मोटरसायकल चालवता तेव्हा तुम्ही काय म्हणता, 70 गाडी चालू आहे, 80 गाडी चालू आहे. म्हणजे ते नेमकं 80 चालू आहे म्हणजे तुम्ही एका तासामध्ये 80 किलोमीटर अंतर पार करता. किंवा 50 स्पीड आहे म्हणतात तेव्हा 50 किलोमीटर ही एका तासात तुम्ही पार करत असता. मग वेग जेव्हा किलोमीटर प्रति तास असेल म्हणजे एक किलोमीटर ही एका तासात चालले असं समजा. पण जेव्हा मीटर पर सेकंदमध्ये काढायचं असेल तेव्हा काय होतो, एक किलोमीटर म्हणजे काय तर 1000 मीटर. आणि एक तास म्हणजे किती सेकंद, 3600 सेकंद. आता बघा, ह्या दोघांचा जर भागाकार करून पाहिलं तुम्ही 1000 भागिले 3600 त्यांचं उत्तर काय आहे ते बघा,
शून्य शून्य कटले, हा शून्य कटला, हा शून्य कटला, पाच दुणे दहा, सॉरी 1000 भागिले 3600 यांचा गुणाकार, शून्य शून्य कटलं, हा शून्य शून्य कटलं आणि बे पंच दहा, बे क बे उरला एक, बे आठी 16, त्याचं उत्तर येतं 5/18, 5/18। म्हणून जे आपलं सूत्र आहे खाली बघा आकाशी कलरमध्ये, त्याचं सूत्र काय, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ गुणिले 5/18। आजच्या ज्या व्हिडिओमध्ये होतं मला विशेष जे सांगायचं होतं तुम्हाला, ते 5/18 का आपण लिहितो, 5/18 काय लिहितो, कारण जेव्हा तुम्हाला किलोमीटर प्रति तास काढायचं असतं तेव्हा हे 5/18 लिहायची आवश्यकता अजिबात नाही। पण जेव्हा तुम्हाला पर्यायामध्ये जर पर्यायच मीटर पर सेकंदमध्ये उत्तर काढायचं असेल तेव्हा तुम्हाला हे 5/18 हे लक्षात ठेवावेच लागेल। म्हणजे आजच्या जर रेल्वेचे गणित सोडवायचं असेल तर तुम्हाला अंतर बरोबर वेग गुणिले वेळ गुणिले 5/18 हे सूत्र लक्षात ठेवावंच लागेल। तर मग आजच्या व्हिडिओमध्ये